नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. चमचमीत दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 1/2 किलो दोडके घेऊन त्याचं साल काढून घेतलं आहे आणि अशा थोड्या मोठ्याच फोडी करून घेतल्या आहेत. याला आता कट करून घ्यायचं आहे. तर आपण वांग्याला ज्या प्रमाणेमध्ये चिरा देऊन घेतो त्याप्रमाणेच असं कट करून घेऊया. तर इथे मी सगळे दोडके आता कट करून घेतलेत. आता या भाजीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर मी 1/2 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते एका कढईत घालूया आणि याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. थोडेसे शेंगदाणे भाजून झाले की मग यामध्येच आपण हे किसलेलं सुकं खोबरं घालूया. तर 1/2 वाटी किसलेलं सुकं खोबरं मी घेतलं आहे, याला शेंगदाण्यासोबतच भाजून घ्यायचं आहे. कढई थोडीशी जास्त गरम झाली होती त्यामुळे मी गॅस बंद केला आहे. यामध्येच आता 1 टेबलस्पून तीळ घालूया. तर तीळ अगदी पटकन भाजले जातात आणि छान खमंग भाजून झालं की शेवटी 1 टेबलस्पून फुटाणे घालूया. फुटाणे घातल्यामुळे भाजीच्या रस्स्याला छान दाटसरपणा येतो, ग्रेव्ही छान तयार होते. फुटाणे घातल्यानंतर मी 1 मिनिट आणखी भाजून घेतलं आहे. तर आपले आता सगळे जिन्नस इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत, काढून घ्यायचेत. आणि थंड झाले की हे एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घातली आहे. तर अगदी मी हे असंच कोरडंच मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे. खूप छान असा मसाला दिसतो आहे. यामध्ये आता सुके मसाले घालायचेत. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, तर तिखट आपण नंतर वरूनसुद्धा घालणार आहोत. चवीनुसार मीठ, 1/2 चमचा धणेजिरे पूड आणि 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तर हा नसेल तर तुम्ही 1/2 चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता. हाताने मिक्स करून घेऊया. आणि आता थोडासा ओलसरपणा येण्यासाठी मी यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. असं चांगलं हाताने दाबून दाबून मिक्स करायचं आहे म्हणजे हा मसाला छान ओलसर होतो. तर एकदम मस्त असा तयार झाला आहे. हा तुम्ही नुसत्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता, खायला खूप टेस्टी लागतो. आता हे जे आपण दोडके कट करून घेतले होते त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे. तर चांगला दाबून दाबून भरायचा आहे. तर सगळ्या फोडींमध्ये आता असाच दाबून छान मसाला भरून घ्यायचा आहे आणि उरलेला मसाला जो आहे तो तसाच बाजूला ठेवायचा आहे. कढईमध्ये मी आता 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की 1/2 चमचा मोहरी घालूया. मोहरी आता तडतडायला सुरुवात झाली आहे. तर लगेच हे भरलेले दोडके घालायचेत आणि 1-2 मिनिट आता हे परतून घेऊया. आणि थोडेसे दोडके परतून घेतल्यानंतर हा जो मसाला आपण बाजूला काढून ठेवला होता तो घालायचा आहे आणि यालासुद्धा परतून घ्यायचं आहे. म्हणजे हा मसाला पण या दोडक्यांसोबत व्यवस्थित परतल्या जातो. आधी आपण 1/2 चमचाच तिखट घातलं होतं त्यामुळे आता 1 चमचा मी आणखी तिखट घातलं आहे. तर तिखट तुम्हाला जसं लागतं त्याप्रमाणे घालायचं. आणि 1 मिनिटभर परतून झालं की यामध्ये आता गरम पाणी घालूया. तर कुठल्याही रस्सा भाज्यांना गरम पाणी घातलं म्हणजे ग्रेव्हीला रंग छान येतो, छान असा लाल रंग येतो. आता परत चमच्याने बुडापासून हलवून घ्यायचं आहे आणि 1 उकळी काढायची आहे. तर या भाजीला आता उकळी आलेली आहे. यावर आता आपण झाकण ठेवूया. तर आता साधारण 2 ते 3 मिनिट झाली आहेत आपली भाजी इथे शिजलेली आहे. दोडके शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर मस्त आपली तर्रीदार दोडक्याची भाजी तयार झाली आहे. शेवटी कोथिंबीर घालायची आहे. तर गरमागरम ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा अगदी भातासोबत खायलासुद्धा मस्त लागते. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही पोळीसोबत देऊ शकता. तर आजची ही दोडक्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.